मुलांना काहीतरी चटपटीत वेगळं असं खायचं असतं, त्यासाठी मुलांचं आवडतं चीज वापरून बनवलेले आहेत हे चीजी स्क्वेअर्स. नमस्कार, जया लीलाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हे चीजी स्क्वेअर बनवण्यासाठी मी घेतलेली आहे कणिक. ही साधारण 7-8 पोळ्या होतील इतकी कणिक आहे. बटर घेतलं आहे, चीज स्लायसेस घेतले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, चिली फ्लेक्स घेतलेत आणि ही आहे वाळलेल्या पुदिन्याची पावडर. तर प्रथम आपण पोळ्या करून घेऊया. तर ह्या पोळ्या किंवा चपात्या अतिशय पातळ अशा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊया. तर ह्या आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तवा चांगला तापलेला आहे. गॅसची ज्योत मी अगदी मंद करून घेतली आहे. तव्यावर मी टाकलेले बटर आणि त्यावर पोळी टाकलेली आहे. या पोळीला वरूनसुद्धा छानपैकी बटर लावून घेते. पोळीच्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बटर लावून घेतलं आहे आणि मग पोळीवर मधल्या भागावर बारीक चिरलेला कांदा 2 चमचे घालून असा पसरवून घेते आहे. त्यावर थोडंसं अगदी किंचितसं मीठ भुरभुरवून घेतले. त्यावर घालते चीजची स्लाइस. त्यावर चिली फ्लेक्स पसरवून घेते आणि पुदिन्याची पावडर देखील भुरभुरवून घेते. चिली फ्लेक्स आणि पुदिना पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवता येईल. यानंतर ही पोळी चारी बाजूंनी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. चीज स्लाइसच्या आकारामध्ये आपल्याला चारी बाजूंनी फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूंनी आपला हा स्क्वेअर छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि आपला चीजी स्क्वेअर तयार झाला आहे. किती झटकन तयार झाला आहे की नाही, या प्रकारेच आपले उरलेले सगळे चीजी स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत. आपले सगळे चीजी स्क्वेअर तयार झालेले आहेत. असे हे चीजी स्क्वेअर मुलांनाच काय पण मोठ्यांना देखील छानपैकी आवडतील. तसंच मुलांच्या डब्यात द्यायला देखील हा एक छान असा पर्याय आहे. तर हा सॉस बरोबर तुम्हाला खाता येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.